नमस्कार, आयपीएलचो करंट मध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत असा. आता आयपीएलचो करंट लागाक लागलो. पहिली मॅच झाल्यानंतर काल दुसऱ्या दिवसात मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या वांगडा समोरच होते दिल्लीवाले, दिल्ली कॅपिटल. आता क्रिकेट हो अनिश्चिततेचो खेळ असा असा सगळे म्हणतात, खरा असा. पण एक गोष्ट निश्चित असा की मुंबई इंडियन्स पहिली मॅच हरता. आता मुंबई इंडियन्स फॅन त्याका वेगवेगळे प्रकारचे त्याच्यासाठीची त्यांना समर्थन असत की आम्ही पहिलो देतो, देवाक देतो नारळ. पण बाकीचे लोक म्हणतात पहिलो नारळ यांचं कुसकोत असता, ती एक वेगळी गोष्ट असा. पण कालचो जर एक विचार केलो तर तुमका लक्षात येत की दोन्ही टीमना, दोन्ही संघां आपापले सगळा सगळा बदललेला होता, त्यामुळे दोन्ही संघ अगदी नवीन वाटत होते. आता विचार केलो तर मुंबईचो शार्दूल ठाकूर जेव्हा आपण दिल्ली कॅपिटल्समध्ये बघतो, म्हणजे तो खरं तो चेन्नईचो आय पी एलच्या भाषेत बोलायचा झाला तर, जेव्हा शार्दूल ठाकूर निळ्या जर्सीत दिसलो ताय जरा वाईट बघू वेगळा वाटला. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या डॅनियल सॅम सारखो जो फॉरेनर असा तो अचानक मुंबई इंडियन्समध्ये येलो, त्याका आत्तापर्यंत आपण फक्त बिग बॅशमध्येच बघितलं होतं, अधूनमधून काहीतरी तो आपलं दिसा होतो एखाद्या ऑस्ट्रेलियाच्या मॅचेतसुद्धा. पण कालची ही टीमची पुन्हा रचना झाली आहे. 2008 साल आठवला, जेव्हा आय पी एलचा पहिला वर्ष, मेगा ऑप्शन 2011चा मेगा ऑप्शन एक झालेला, त्यावेळा जी परिस्थिती होती तशीच आता परिस्थिती सगळ्या संघांची सुरू झाली आहे. त्यामुळे ह्या मुंबई इंडियन्सचा तसा काय बोलण्याचा उपयोग नाही, कारण ती टीम ती रवाग नाही, नाव फक्त दाचाचा. दुसरी गोष्ट असा, कालच्या सामन्याच्या सुरुवातीकर सी सी आयवर म्हणजे ब्रेबॉल स्टेडियमवर एक लक्षात ठेवू पाया की ब्रेबॉल स्टेडियम जरी वानखेडेच्या बाजूक असला तरी वानखेडे आणि ब्रेबॉल स्टेडियमवर परिस्थिती वेगवेगळी असता. क्रिकेट त्यांचा क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर त्याच्या पीचवर, त्याचे ग्राउंडार, त्याच्या ग्राउंडची रचना, ब्रेबॉनची रचना ही एक वेगळी असा, त्याचे जे बाउंड्री असत, त्यांचे जे कोण असत ते कोण वेगळे असत. त्यामुळे काल मुंबईतच मॅच असं काहीतरी वेगळा बघतो असा सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच वाटला असताना. पहिली बॅटिंग करताना आपल्या मुंबई इंडियन्स संघान जो धावसंख्या उभारली 178 रनची, जो टार्गेट दिला त्या करताना ईशान किशननं एक विक्रम घडवला. मुंबई इंडियन्स करता करून खेळताना सलग 3 अर्धशतका मारणं ह्या याच्यापूर्वी फक्त सचिन तेंडुलकरात शक्य झालेला, आणि त्याच्यानंतर जा केल्यानं आता ईशान किशननं केला. आणि त्याची खेळी वादळी होती, 48 बॉलात त्यांना 81 रन मारले. ते 81 रन मारताना त्यांना जो शेवटी घेतलेलो आक्रमक पवित्र होतो, येदो सो बारको सो पोर, येदो कसे कसे काय फटके मारता, या सगळ्यांना खरंच आश्चर्य वाटतं. आणि त्याची एकदम आपण शारीरिक रचना जर त्याची अशी बघलो तर फारशी तो असो धिप्पाड नाहीतर तो काहीतरी उंच असा, उंच फटके मारता असा नाही. आणि त्याचे फटके जातं ते टायमिंग झालं तर ते आरपार जातं, पण नाहीतरी तसे ते सीमारेषेच्या आजूबाजूकच असतं, चटकार जातात ते. फारसे तुम्ही असे म्हणू शकणार नाही की ते पॉलवाडसारखे जातात, हार्दिक पांड्यासारखे जातात, लांब जातात, गांगुलीसारखे जातात, असं होणार नाही प्रकार. पण त्याचे इफेक्टिव्ह असत, परिणाम देतात, आणि तो परिणाम धावसंख्येचा विचार करता त्यांचा नक्कीच चांगलं झालो. पण काल कुलदीप यादवाने एक औषध दिलं. आता काय झालं याच्यात, कुलदीप यादवा 2 वर्षात असो तो आय पी एलमध्ये असून नसल्यासारखं होत होतो. एकदा तो स्वतःहून बाहेर पडलो कोलकात्यातून, त्यानंतर त्याका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊ रोहित शर्मान पाठिंबो दिलो. तो दोन्ही ग्रेडमधनं जेव्हा बाहेर फेकलो गेलो आणि तो बी सी सी आयच्या सिस्टीममधनंही तो बाहेर फेकलो गेलो, तरी रोहित शर्मा त्याच्या पाठीशी राहिला आणि माका हो प्लेअर होयो असं तेव्हा त्यांना सांगले. भारतीय क्रिकेट मंडळाक म्हणा किंवा निवड समितीक म्हणा, काही अंतर्गत गोष्टी कधीतरी एकमेकाची शिफारस म्हणण्यापेक्षा एखादो आग्रह असता, त्या आग्रहाचं काल त्यांना उलटो घेत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण येताना चमकदार कामगिरी सुरू केला. आणि काल त्यांना रोहित शर्माचंच बळी घेतलं, म्हणजे रोहित शर्माक स्वतःच्याच औषधाची चव त्याका वाईट जरा कळली. एक हो मजेशीर भाग आपण एक कालचं कुलदीप यादव हो टी ट्वेंटीमध्ये त्याचं म्हणजे माका असं वाटतं की तो अनेक स्पेलपैकी हो त्याचं स्पेल त्याचं लक्षात त्याका राहावा हो नक्की. त्यानंतर खेळताना अक्षरशः दिल्लीवाल्यांनी 10 चेंडू ठेवून म्हणजे 18.2 बॉलामध्ये ह्या टार्गेट पुरा केल्यानी कुठल्याही प्रकारची अडचण त्यांना येईत असा सुरुवातीक वाटला नव्हता, पण तरी ती इली, 3 त्यांचे विकेट झटपट गेले. त्यानंतर त्यांनी सावरलेली ललित यादव खैना इलो काय इलो आणि एकदम तो सगळा घेऊन गेलो, त्या शो जिंकान गेलो म्हणतात तसा, तशी त्याची फलंदाजी ठरली. त्याका साथ दिलेली जी बाकीची खेळाडू असत त्याच्यामध्ये अक्षर पटेलचा एक खरंच आश्चर्य वाटत होता. हो अक्षर पटेल एरवी इतको चमकणार नाही, आपण असं जर त्याचा विचार केला तर एखाद्या महत्त्वपूर्ण मॅचीत एखाद्या चांगल्या संघाविरुद्ध, नावाजलेल्या संघाविरुद्ध, आता जर चांगलो संघ आपण अजून कुठल्याच संघात म्हणू शकणार ना की कुठलं नावाजलेलो संघ की त्याचा त्या व्यवस्थापनात त्या नावाजलेला नाव मोठा असा भुतुरल्याचा खेळाडू चांगले आणि कसे स्वतः घडवतो ही आय पी एल, पुढच्या आय पी एल आपण म्हणू शकतो की ही टीम अशी आहे, ही टीम अशी आहे.
या वर्षी आयपीएलला खयलीच टीम ही स्वतःच्या स्वतःची काहीतरी प्रतिमा घेऊन आयसर इलेली नाही. खेळाडू थोडेसे आपापले असत, बाकीचे सगळे खेळाडू नवीन आहेत, मिक्स झालेले आहेत एकमेकांमध्ये. तर पहिली मॅच मुंबई इंडियन्सचो नारळ प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही तसं कुसकोस फुटलेलो असा असा म्हणा हरकत नाही. दुसऱ्या मॅचचा विचार केलं तर डीवाय पाटील स्टेडियमवर खूप दिवसांनी मॅच बघू गावली. त्याआधी स्टेडियम बघतानाही बरा वाटला. डीवाय पाटील स्टेडियम हे खूप मेहनतीन खूप रचना त्याची जी केलेली गेलेली होती, त्याच्यानंतर तुमका लक्षात असतात की डीवाय पाटील स्टेडियमाच्यावर आंतरराष्ट्रीय फिफा अंडर 17 वर्ल्ड कपही झालो, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर क्रिकेटचं मोसम आता परत यावर्षी आयपीएल खेळवली जातात. आजच्या कालच्या मॅचमध्ये जर आपण जर विचार केलं डीवाय पाटील स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं 205 रन मारल्या, 5 WC कर्णधाराची खेळी केल्या. आणि पहिलीच मॅच त्याची कर्णधार म्हणून खरंच अतिशय उत्कृष्ट, म्हणजे दुसऱ्या संघाच्या खेळाडूंनी तो आउट झाल्यानंतर येऊन त्याका दिलेली मानवंदना ही एक खूप काहीतरी सांगून जाता की ती खेळी कशी काय त्यांना केलेली होती. विराट कोहली पण बऱ्यापैकी फॉर्मात दिसा होतो, तरी त्याचा अर्धशतक दाटूक जमला नाही तरी त्यांना बऱ्यापैकी कामगिरी होती. दिनेश कार्तिकचा असा असा की तुम्ही आपण खरंच प्रामाणिकपणे म्हणू शकतो की दिनेश कार्तिक हो कधी आउट ऑफ फॉर्म किंवा कधी तो खूप फॉर्मात, अशा दोन्ही व्याख्येत न बसणारा आपलो एक खेळाडू असा की तो खयल्याही संघात गेलो तरी तो त्याचा 100% देता. तो भारतीय संघात गेलो तरी तो त्याचा 100% येतात. सौम्य सरकारला त्यांना जो बांगलादेशविरुद्ध षटकार मारलेला आशिया कप सगळ्यांच्या लक्षात असतात, श्रीलंकेमधली स्पर्धा, त्याच्यात म्हणजे या दिनेश कार्तिक ज्या संघात जातात त्या संघात तो 30-35 रन काढतलो, या जे गृहित धरले जातात जलद 30-35 रन काढतलो, त्याप्रमाणे त्यांना काल 32 रन काढले. आणि 205 रन केल्यानंतर तशी आता काय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला असतात तसो काय भंग नाही, तशी काय आता भीती नाही असं त्यांना वाटत असतानाच पंजाब किंग्जनं मात्र परत एकदा एक धमाको केलेलो असा तो रॉयल चॅलेंजर्सच्या विरुद्ध. परत एकदा म्हणायचे एक कारणच सांगते तुमका, कारण पंजाब किंग्ज ह्या लक्षात येणार नाही पण एखादं अशी कुठली तरी रिझल्ट देऊन जातं की जो खरंच कोणाक वाटणार नाही, तीच त्यांची एक परंपरा. संघ बदललो हा टीम तिचा नाव त्याचा पण संघ बदललेलो, आतमधलो कर्णधार बदललेलो मयंक अगरवालना काल पहिल्यांदाच कॅप्टनशिप केल्या. त्यानंतर त्याच्यामुळे शिखर धवनला काल पंजाबमध्ये बघताना खरी त्याका शिखर धवन काहीतरी शोधी होतो आणि त्याका काहीतर गावला अशी त्याची होती. जवळपास मुंबई इंडियन्समधनं जेव्हा शिखर धवन बाहेर गेलो 2011-12 त्याच्यानंतर शिखर धवन हो भले तो हैदराबादचो कॅप्टन होतो, त्यानंतर तो दिल्लीत होतो, पहिलो दिल्लीत होतो, मुंबईत होतो, हैदराबादचो कॅप्टन होतो, हे सगळे गोष्टी मान्य असत, तरी पण शिखर धवन हा खयल्याच टीमीत तो बाबा परिपूर्ण हो, तो स्वतः थैसर ही माझी टीम आहे ह्याच्यात मला काहीतरी आपलासा ह्या त्याच्या चेहऱ्यावर दिसा नव्हता, तर काल दिसा होता. स्वतः तो पंजाबी असल्यामुळे गबरू जवान जो म्हणतात तसं, तो पंजाबी असल्यामुळे त्याका काहीतरी पंजाबशी काहीतरी जबरदस्त ओढ असा, आणि ती त्याका काहीतरी त्याच्या वांगडा पंजाब या नाव लागल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळोच चेहऱ्यावरचा त्याचा जो भाव होतो, त्याच्या जे फटके होते, त्यानंतर त्याचं मैदानावरचं वावर होतो, हो खराच एक वाखणण्याजोगा होतो. प्रोफेशनल क्रिकेट असतात फारसं भावनात्मक याच्यात प्रश्न येणार नाही, पण काहीतरी माणसाच खेळतात, रोबो खेळणार नाही आहेत. त्यामुळे शिखर धवनचं ह्या वेळचं शिखर धवन बघणं, पंजाबसाठी जो शिखर धवन बघणं, ही खूप मोठी आणि खूप आनंदाची गोष्ट असत असा वाटतं. आता असं म्हणतात की क्रिकेटमध्ये पक्ष नको राजकारण नको, पण राजपक्ष इलो तर क्रिकेटमध्ये काल राजपक्षे काल बहुत गवलो, जो पंजाबचा राजपक्षे जो खेळाडू जो श्रीलंकन खेळाडू असा मुळे त्यांना जा काय काल केल्या, आणि ही मॅच अक्षरशः रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची स्वतःची मॅच होती, हक्काची मॅच होती, ती त्यांना ओढून आणल्यान खेचून आणल्यान अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. काल त्याका बघताना खूप जणांका जुने प्लेयर जर कोणी फॉलो करत असतात कोणी बघल्या नसतात, तर अशंका गुरुसिंगे नावाचा जो प्लेयर होतो आणि अर्जुन रणतुंगा या दोघांचा मिक्स असा, श्रीलंकेच्याच दोन्ही प्लेयर, या दोघांचा जर आपण थोडीशी फलंदाजीची स्टाईल ज्या लोकांनी बघितल्या त्यांना जाणवत की राजपक्षेमध्ये तीच गोष्ट असा जी त्या दोघांमध्ये होती, म्हणजे त्याचं एखादी बेसिक त्याचा खेळ चांगलो असा, टायमिंग सुंदर असा, नजाकत असा, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा डोक्या स्थिर असा. जर तो काल खेळताना जर तुम्ही बघला असता तर त्याचा डोक्या खरंच पडा नाही होता. त्याच्या आपण जर जेव्हा लहान मुलं किंवा कोण असतात त्यांनी हो नक्की बघूचा की खेळाडूचा डोक्या कसा, हेल्मेट त्याच्या खयल्या बाजूक जाता, बॉल खय असताना त्याचं डोक्या खय असा, हो जेव्हा अभ्यास होता लेदर बॉल क्रिकेटचं खास करून त्यावेळी आपण लक्षात येतं की कुठल्या लेवलचा तो खेळाडू आहे, म्हणजे त्याचे बेसिक चांगले असत. आणि त्यानंतर 205 रन चेस करताना पंजाबची अवस्था खराच अगदी असा म्हणा की नव्हत्या, एका एक क्षण तर 36-70 रन हवे होते. त्यावेळेसुद्धा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचंच वरचष्म होतं, पण लिव्हिंग स्टोननं
आणि राजपक्षे ह्या सगळ्या खेळाडूंनी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धावसंख्येक आपण चेस करू शकतो हो विश्वास कधीच गमक नव्हतो आणि त्यांनी ती चेस केल्याने. आज मॅच असा दोन आपण नवीन टीम दोन्ही टीम नवीन असत पांड्या विरुद्ध पांड्या होतली एकात एक पांड्या एकात दुसरं पांड्या हार्दिक पांड्या विरुद्ध के एल राहुलची मॅच आपण दोन भाऊ विरुद्ध असल्यानंतर जरा वाईट आणखीन चुरस येता क्लब स्तरावर ते ह्याच्या आधी कुठल्या ना कुठल्या ह्याच्या विरुद्ध ते खेळलेही असतील पण आय पी एलसाठी पहिल्यांदाच एकमेकाच्या विरुद्ध ते उभे असत एकमेकाच्या परस्पर विरोधी संघांमध्ये असत त्यामुळे ही के एल राहुल विरुद्ध हार्दिक पांड्या कागदार जरी मॅच असली तरी घरगुती भावकीतली ही आज आपण मॅच असा म्हणा हरकत नाही की आय पी एलच्या ट्रॉफीकडे जाताना कशी जशी कोर्टाची केस असता तशीच ही काहीतरी गोष्ट असं की त्या केशीपर्यंत जाताना त्या ह्यांची आय पी एलची केस कोणत्या बाजूने लागता ह्यांची हे बघणं एक महत्त्वाची ठरत. आपण क्रिकेटच्या आपले सगळे जे असत गोष्टी असत ते आय पी एलचं करंट मधनं सध्या बघितच राहतलो तुम्ही बघित राहा आणि तुमचे सगळ्यांचे आभार आय पी एलचं करंटला देणाऱ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.